विरोधी पक्ष नेते माफ करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलता है, थेट जाऊ। अतिशय स्पष्टपणे या संदर्भातले सगळे अधिकार स्पीकरला दिले आहेत, रिझनेबल टाइम देखील त्या ठिकाणी सांगितलेला आहे, त्यामुळे अशा प्रकारे स्पीकरवर दबाव आणण्याचा जर प्रयत्न हा कोणी करत असेल तर ते फ्री अँड फेअर अशा प्रकारच्या न्याय प्रक्रियेत बसत नाही। मला वाटत नाही की स्पीकर कुठल्याही दबावाला बळी पडतील। स्पीकर जे आहेत हे स्वतः एक अत्यंत निष्णात वकील आहेत, त्यामुळे माझी अपेक्षा आहे की जे कायद्यामध्ये आहे, जे संविधानामध्ये आहे आणि जे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेचे माननीय अध्यक्ष हा निर्णय करतील, योग्य सुनावणी देऊन योग्य वेळेत तो निर्णय करतील अशी माझी अपेक्षा। नितीश कुमार आले होते का? त्यांना विनंती केली आहे की महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगा, तर थोडी नैतिकता शिल्लक असेल का? मी कालच सांगितलेलं आहे नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा त्यांना अधिकारच नाही आहे। ज्यांनी मोदीजींचे फोटो लावून निवडून आले आणि आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीकरता विचारही सोडला, युती सोडली, पक्षही सोडला, ते कोणत्या नाकानं नैतिकता सांगतात हे मला समजतच नाही। उद्धव ठाकरे दावा करत आहे की निकाल त्यांच्या बाजूने आला, मग त्यांनी बळवावे, निकाल बाजूने आला तर त्यांनी त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला ढोल बळवावे। शरद पवार साहेबांनी म्हटलंय की भाजपचा आणि नैतिकतेचा काही संबंध नाही। पवार साहेबांचा नैतिकतेचा संबंध आहे का? आता जर पवार साहेबांनी भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर कठीणच जाईल, इतिहासात जावं लागेल की वसंतदादांचं सरकार कसं गेलं, इथपासून सुरुवात होईल ना, त्यामुळे जाऊ द्या। ठीक आहे, ज्येष्ठ नेते आहेत, बोलत असतात, फार लक्ष द्यायचं नसतं। देवनजी, तर नैतिकतेची भाषा ठाकरेंनी करू नये आणि जर त्यांना असं वाटत असेल की निर्णय त्यांच्या बाजूने आला तर त्यांनी विजयोत्सव साजरा करावा, अध्यक्ष दबावाला बळी पडणार नाहीत असं फडणवीस म्हणाले। आणि शिंदे गटाच्या 16